आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील भाऊ या सविस्तर राज्यातील शाळांना पाच टक्के वेतनेत्र अनुदान बाबत सोळा नोव्हेंबर तेवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना वेतनेत्र अनुदान वितरित वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात बाबत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय शाळांना चार टक्के वेतनत्र अनुदान एक टक्के इमारत भाडे देखभाल अनुदान दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार तेरामधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना खालील अटीच्या अधीन राहून एकोणपन्नास कोटी सतरा लक्ष अठ्याहत्तर हजार पाचशे सात रुपये इतका निधी वेतरित्र अनुदान म्हणून मं, मंजूरमुक्त करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे अटी शर्ती अशा प्रकारे आहे पाचवेतन आयोगानुसार वितरण अनु अनुदान गोठवून त्या अनुषंगाने पाच टक्के वेतनात्र अनुदान देय होईल भौतिक सुविधा व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या शाळांना वेतनत्रानुसार सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या व प्रत्यक्ष सुरू शाळांना प्राधान्य देऊन वेतनत्र अनुदानित वितरित करावे शासन निर्णयानुसार खासगी आवश्यकता पूर्णता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियतवायोवानुसार रिक्त झालेल्या पदाच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनत्र अनुदान वितरित करावे वेतनत्र अनुदानाचे वाटप शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटी व शक्तीच्या अधीनतेने करावे शासन निर्णय पाहूया वेतनेतर अनुदानाबाबत महत्त्वपूर्ण शासन सोळा नोव्हेंबर तेवीसचा निर्गमित आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अनुदान मंजूर झालेले आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इंडिया संकेतस्थळ उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस तेवीस अकरा सोळा चौदा एकोणचाळीस छप्पन चौऱ्याण्णव एकवीस प्रमोद कदम यांच्या साक्षी निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय अखिल दामूलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता